नमस्कार, मास्टर सीरीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आणि आजचा रविवार, तुमचा काहीतरी प्लॅनिंग असेलच संध्याकाळचं, पण माझं प्लॅनिंग असं आहे की मेरा किचन हम सबका है या संकल्पनेअंतर्गत आम्ही नवीन नवीन जे स्टार्टअप्स असतात त्यांना इथे बोलवतो. आणि आज पुन्हा आपल्याबरोबर आहेत माऊली घाणी. आणि माऊली घाणीला मी धन्यवाद देतो, कारण वेगवेगळ्या प्रकारची तेलं त्यांनी आम्हाला दिली आणि त्याच्यातून आम्ही खूप छान छान वेगवेगळ्या रेसिपीज बनवल्या. मी मनापासून आभार मानतो शारदा राऊत यांचे. आणि ही तेलं जी आहेत ही लोखंडी घाणीचंही तेल अवेलेबल आहे आणि कच्च्या घाणीचंही तेल अवेलेबल आहे. ही तेलं तुम्हाला कुठल्याही जी आपली सोशल मीडियाची प्लॅटफॉर्म्स आहेत त्याच्यावर उपलब्ध आहेत, तुम्ही मागवू शकता. आणि आज जे मला तेल मिळालेलं आहे ते तेल आहे कोकोनट ऑइल, म्हणजेच नारळाचं तेल. तर या नारळाच्या तेलापासून एक छान पांढरी कोबीची भाजी आपण तयार करू. प्रकार वेगळा आहे. कोबी चिरून घेऊ आपण. आणि बारीक कोबी चिरायचा तर काय करायचं माहिती आहे का, की हे जे प्रकार ही पान मी आधी दाखवलं तुम्हाला, पण तरी पुन्हा एकदा दाखवतो. ही पानं सुट्टी करायची. जेवढं छान चिरता येईल तेवढी कोबी बारीक चिरून घ्यायची. उडदाची डाळ, लाल मिरची, हिंग, कढीपत्ता, याच्यामध्ये हळद वगैरे काहीही घालायची नाही. आणि यामध्ये थोडंसं मीठ, आपण यामध्ये पिंक सॉल्ट वापरतो आहे. ह्याला असंच परतायचं, पाणी न घालता, झाकण न ठेवता. उडदाची डाळ, त्यानंतर खोबऱ्याचं तेल आणि हिंग, याचा जो काय एक वेगळा आरोमा येतो ना, क्या बात है. यानंतर जसं आपण दोन वाट्या कोबी घेतला तर बढिया एक वाटीभर ओलं नारळ, कोथिंबीर, लिंबाचा रस, थोडी साखर. ह्याला तुम्ही सॅलड म्हणूनही खाऊ शकता किंवा ब्रेड बरोबर ह्याचा रोल करून खाऊ शकता, नुसतं खाऊ शकता. येस, झाला विषय संपलेला आहे, आता आपण सर्व्ह करू. कशी वाटली पांढरी कोबीची भाजी? खोबऱ्याचं तेल माऊली घाणीचं वापरून तयार केलेली, अतिशय उत्तम. आणि मी सांगतो, केल्या केल्या लगेच तुम्ही खायला घ्या, तुम्हाला पोळीची गरज लागणार नाही, भाताची गरज लागणार नाही, तशीच खा, मजा येईल. आणि ही मजा जेव्हा येईल तेव्हा बघा माझी आठवण येते का.